वन कर्मचारी वनाचं पर्यावरणाचं व वन्य प्राण्यांच्या संवर्धन संरक्षणाचं कार्य करतात। अनेकदा वनागा वनवे गागतात, आगी गागतात, काही चोरटे वृक्ष तोडीसाठी येतात, वन्य कर्मचाऱ्यांवर हमगे करतात, कुठं वन्य प्राणी व मानव संघर्षात रेस्क्यूसाठी जेव्हा वन कर्मचारी जातात तेव्हा त्यांना दुखापत होतं, कधी कधी जीव गमवावा लागतो। आणि यासाठी या पर्यावरणाच्या सैनिकांना पोलीस विभागाला जे नियम लागू आहे ते नियम वन कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला, ज्यामध्ये वन कर्मचारी जखमी असेल किंवा वन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याला एक सानुग्रह अनुदान दिलं जाईल। ज्या ठिकाणी वन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला त्वरित अनुकंपामध्ये नोकरी दिली जाईल आणि जिथं मुलगा लहान असेल, मुलगी लहान असेल, 18 वर्षापेक्षा वय कमी असेल त्या ठिकाणी त्या विधवा पत्नीला तो जिवंत आहे असं समजून पेन्शन, पदोन्नती या संदर्भामधले प्रत्येक फायदे हे त्याच्या कुटुंबाला दिले जाईल असा एक ऐतिहासिक निर्णय हा वन विभागाच्या माध्यमातून आज घेण्यात आला। यामधून वन कर्मचारी वनाचं संरक्षण करताना निश्चितपणे जीवाची बाजी लावून यासाठी पर्यावरणाचं वनाचं संरक्षण करतील। वनवनवे पेटवताना जेव्हा आगी लागतात किंवा वनवनवाच्या संदर्भामध्ये विझवताना जीव धोक्यात येतो तेव्हा अशा पद्धतीने वन कर्मचाऱ्यांना सरकार पूर्ण शक्तीने पाठीशी आहे हा भाव निर्माण होईल। वनवनव्याच्या संदर्भामध्ये या दृष्टीने विझवताना किंवा वन्यप्राणी आणि मनुष्य अशा कॉन्फ्लिक्टमध्ये रेस्क्यू करताना ते पूर्ण शक्तीने यामध्ये कार्य करतील हा विश्वास आहे। वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भात सन्माननीय देवेंद्रजी असतील, मी असेल, मागच्या सरकारकडे आम्ही मागणी करायचो की विदर्भ मराठवाड्याच्या तोंडाला पानं पुसू नका, तुम्ही वैधानिक विकास मंडळ हे जे आमचं कवचकुंडल आहे ते आम्हाला परत करा। आज माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा वैधानिक विकास मंडळ जे आमचा अधिकार आहे त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली, मान्यताच दिली नाही तर अनुशेष समिती पुन्हा एकदा निर्माण करण्याच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी निर्णय करण्यात आला। पुन्हा एकदा अनुशेष हा तपासला जाईल आणि ज्या ज्या सेक्टरमध्ये अनुशेष असेल त्या त्या विभागाला न्याय देण्याची भूमिका आणि राज्याचा समतोल विकास करण्याची भूमिका माननीय शिंदेसाहेब आणि माननीय फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये या सरकारने घेतली आणि त्याच्यावर आज शिक्कामोर्तब केलं। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार, सूचनेनुसार काल आम्ही गुजरातमध्ये दौरा केला आणि पुढे काही राज्यांचाही दौरा करणार आहोत, ज्यामध्ये तिथं असणाऱ्या वॉर रूम्स असतील, तिथं असणाऱ्या जनसंवादाच्या संदर्भातली व्यवस्था असेल, मॉनिटर करणारे डॅशबोर्ड असतील, या सर्वांचा अभ्यास केल्यानंतर महाराष्ट्राचा डॅशबोर्ड, महाराष्ट्राची वॉर रूम, महाराष्ट्राचा जनसंवाद, लोकसंवाद हा देशामध्ये उत्तम व्हावा या दृष्टीने आम्ही 15 नोव्हेंबरच्या आसपास हा अहवाल आम्ही देणार आहोत। पण पहिल्या टप्प्यामध्ये जी माहिती साधारणतः काल आमच्या लक्षात आली ती म्हणजे जे फ्लॅगशिप कार्यक्रम असतात माननीय विश्वगौरव देशगौरव प्रधानमंत्री महोदयांचे त्या योजनांचं सॅच्युरेशन झालं पाहिजे, खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत त्या योजना पोहोचल्या पाहिजे आणि त्यासाठी आम्ही त्रिसूत्री करण्याचा निर्णय केला। पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी मुख्य सचिवांना सूचना केल्या की ज्या 13 फ्लॅगशिप कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची संदर्भातली माहिती हे पुढच्या कॅबिनेटमध्ये द्यावी आणि त्यानंतर दर कॅबिनेटमध्ये एक फ्लॅगशिप कार्यक्रम त्याच्या लाभार्थ्यांच्या पर्यंत 100% सॅच्युरेशन व्हावं यासाठी अडचणी काय आहे, या अडचणीवर मात करण्यासाठी याचं सोल्युशन काय आहे आणि एका विशिष्ट कालावधीपर्यंत याची अंमलबजावणी करण्याची
तिथी निश्चित केली पाहिजे। उद्या आयुष्यमान भारत आहे, आपल्या राज्यामध्ये मागच्या 2 वर्षात काहीच काम झालं नाही। आयुष्यमान भारतमध्ये 40-42% आपण कार्ड दिलंय, एक मोठी लोकसंख्या आहे ज्यांना आयुष्यमान भारताच्या संदर्भामध्ये आयुष्यमान भारत योजनेमध्ये त्या लाभार्थ्यांना आपण कार्ड देऊ शकतो, हॉस्पिटलची संख्या वाढवू शकतो। साधारणतः 282 असे आजार त्यामध्ये आहे जे आपल्या महात्मा ज्योतिराव फुगे योजनेमध्ये नाही। मग या 282 आजारामध्ये आयुष्यमान भारत योजनेचा फायदा देता येतो असे 13। मग किसान क्रेडिट कार्ड आहे, किसान क्रेडिट कार्ड मत्स्य विभागामध्ये आहे। अशा ज्या योजना आहे ज्या आपण फ्लॅगशिप कार्यक्रम म्हणतो याला सॅच्युरेशन करायचं एका विशिष्ट तिथीमध्ये, आणि ज्या अडचणी असतील त्या अडचणी दूर करायच्या, त्या अडचणी दूर करून आपण त्याचं समाधान कसं करायचं यावर आता पुढच्या कॅबिनेटपासून विश्लेषण होईल। तर मला वाटतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये पुढच्या 13 फ्लॅगशिप योजनेचं इन्फॉर्मेशन आणि नंतर प्रत्येक कॅबिनेटमध्ये अशा 13 कॅबिनेटमध्ये त्या त्या फ्लॅगशिप कार्यक्रमाला धारदार बनवणं, सहज सुलभ आणि सरळ करून लोकांपर्यंत या योजना पोहोचवणं। साधारणतः या सर्व 13 फ्लॅगशिप योजनेमध्ये अंदाज जर आपण केला तर 8 कोटी लोकसंख्येला प्रत्यक्ष याचा फायदा होणार आहे। नाही मला माहिती नाही, पण आमचं सरकार वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांनी सांगितलेला जो विचार आहे तोच या फ्लॅगशिप कार्यक्रमात आहे। गोरगरिबांचं कल्याण, मग घर असेल, आवास असेल, आवासासोबत त्याचा आरोग्य असेल, आरोग्यासोबत त्याचा स्किल डेव्हलपमेंट असेल, अशाच गोष्टी आम्ही करणार आहोत। त्यांनी तर 2 वर्ष नुसतं बोर्ड गावगा, महामानवांचे फोटो गावगे, हम महामानव को मानते है पण उनके विचार ऊपर काम नाही करते हे आपण बघितलं ना मागच्या वेळी। महामानवांनी काय, महात्मा गांधींनी सांगितलं होतं दारूचे भाव कमी करा, 300-150% केले किराणा दुकानात दारू पोचवण्याचं, म्हणजे यांचं वाईन सॅच्युरेशन, पियो वाईन और रहो फाईन हे महामानवांनी सांगितलं काय, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं काय, मग त्याच्या विरुद्ध तुम्ही कृती का केली? आता काय तत्वज्ञान सांगतात तुझं त्याच्यावर होतं एक झुणका अपघात काय म्हणतात शिवभोजन काही लोक गैरसमज पसरवण्याचे काम करतात, अफवा पसरवण्याचे काम करतात। कोणतंही शिवभोजन योजनेला कोणत्याही परिस्थितीत कोणतीही स्थगिती देण्यात आली नाही। शिवभोजन योजना बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने केलेला नाही, पण ज्या शिवभोजन योजनेमध्ये तक्रारी येतात त्याची तपासणी करण्याचं काम सरकारला करावं लागेल। शेवटी हा जनतेच्या हक्काचा पैसा आहे। जर एखाद्या शिवभोजन योजनेमध्ये अमिताभ बच्चनचं नाव लिहून त्या ठिकाणी शिवभोजन दिलं जात असेल अशी तक्रार आली तर हे तर तपासावं लागेल ना, आणि म्हणून फक्त त्याचा तपास तक्रारीच्या बद्दल केला जाणार आहे। कोणतीही शिवभोजन योजना बंद करण्याचं आज तरी सरकारच्या मनात नाही आणि सरकारने असा कोणताही निर्णय केलेला नाही। काही लोक कारण नसताना गैरसमज पसरवतात, भ्रम निर्माण करतात, संदेह निर्माण करतात। काही स्वार्थी राजकारणी जेव्हा 2.5 वर्ष सत्ता असताना काम करता आलं नाही, ते मात्र माननीय शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात असणाऱ्या सरकारच्या संदर्भात लोकमानस बिघडवण्याचा एक स्वार्थी विषारी हा प्रचार करण्याचा प्रयत्न करतात असा कुठेही आज तरी निर्णय नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।